सर्वप्रथम आम्ही जमाते इस्लामी हिंद सोलापूर यांचे अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे आणि ज्या गोष्टीबद्दल इतर लोकांच्या मनामध्ये जो एक मिसअंडरस्टँडिंग आहे एक गैरसमज आहे तो खूप चांगल्यारीत्या दूर करायचा प्रयत्न केलेला आहे आणि विशेषतः भारत सारख्या देशामध्ये ज्या देशामध्ये वेगवेगळे धर्म आहेत एका धर्मामध्ये वेगवेगळे पंथ आहेत वेगवेगळे जाती आहेत वेगवेगळे विचार आहेत असा देशामध्ये एक चांगलं वातावरण कसे तयार करावं आणि लोकांच्या मनामध्ये असलेलं गैरसमज कसे दूर करावं मला वाटते याच्यापेक्षा जास्त चांगलं कार्यक्रम कोणी होऊ शकत नाही त्यासाठी आम्ही त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो. मित्रांनो असे आपल्या शास्त्रामध्ये सांगतात की कोणतंही काम करायच्या आधी त्या कामाची जाणीव आपल्याला असली पाहिजे. आपल्याला जर थिअरी माहीत नसेल तर आपण प्रॅक्टिकल करू शकत नाही. एखादा कोणी माणूस ड्रायव्हिंग शिकतो तो गाडीवर जाऊन बसतो आणि गाडी चालवायचा प्रयत्न करतो त्याच्या आधी त्या माणसाला गाडीची पूर्ण माहिती दिली जाते. गाडी कशी असते, यामध्ये गिअर असतं, यामध्ये ब्रेक असतं, यामध्ये एक्सलेटर असतं, गाडीचं असे स्पीड आहे आणि माहिती झाल्यानंतरच तो माणूस गाडी चालवतो. त्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये जेवढे काम होत असतात या कामाची आधी त्याला योग्य माहिती पाहिजे. जर योग्य माहिती नसेल तर त्याला चांगला काम होऊ शकत नाही. एखादा माणूस मोटर गाडी चालवायला आला आणि त्या माणसाला तुम्ही बैलगाडी चालवायची जर ज्ञान दिलं तर तो ज्ञान ते मोटर गाडीसाठी उपयुक्त होणार नाही. एखादा जो टेलर माणूस आहे त्या टेलर माणसाला टेलरिंगचे ज्ञान द्यायला पाहिजे. त्याला तुम्ही जर एखादा मोचीचे ज्ञान दिलं तो काम करू शकणार नाही. त्यामुळे माणसाला प्रत्येक धर्माबद्दल किंवा मोठे जे माणसं आहेत ह्यांच्याबद्दल व्यवस्थित माहिती मिळलं पाहिजे. प्रेषित मोहम्मद जे आहेत ह्यांचे काय जीवन होतं, ह्यांचे काय शिकवणूक होतं, त्यांच्या मार्फतीने कुराण मध्ये काय वचन उतरले, हदीस मध्ये त्यांच्याबद्दल काय सांगितलेलं आहे, त्यांची जीवनगाथा काय होती, जीवनाबद्दल त्यांचे विचार काय होते, हे सगळी गोष्टीची इत्थंभूत आणि अधिकृत माहिती आपल्याला पाहिजे. मी बरेच लोकांशी ज्यावर चर्चा करतो खूप शिकलेल्या माणसाला याच्याबद्दल माहिती नाही. चुकीची गोष्ट नाही ऐकलं कुठे पेपरमध्ये कोणी अफवाह करून त्यांना काही सांगितलं. आपल्याला गो सांगतो एक खूप शिकलेला माणूस कसं सांगतो. साहेब मला त्याने विचारलं की हे जे नमाजच्या आधी अजान होतो किंवा नमाज जेवढा सदा केलं जातं तर अल्लाहू अकबर म्हणतात. साहेब हे अकबर राजाला का म्हणतात, अकबर तर राजा होता. बघा एक शिकलेला माणूस तो मला काय सांगतो की साहेब यामध्ये हा जो अजान होतो तर अकबर आपला देशाचे राजा होता त्याला हे अल्लाह कशाला म्हणतात. मी सांगितलं की रे अकबर जे राजा नाही, अकबर आम्ही महानला म्हणतो, खुदाला म्हणतो अकबर. आता त्याला माहिती नाहीये, त्याला कोणी सांगितलेलं नाही, त्याला कोणी शिकवलं नाही आणि तो मी सांगितलं की हे तुम्हाला किती वर्षापासून गैरसमज आहे. साहेब काय मी सुरुवातीपासून हे समजत होतो की अकबर राजाला अल्लाह म्हणतात. आता हे त्याला माहिती नाही, हे माहिती द्यायला पाहिजे. याच्याबद्दल असे हजारो लोकांना गैरसमज आहेत आणि या गैरसमजीतीमुळे समाजामध्ये दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होतो आणि समाजामध्ये जे काही अँटी सोशल एलिमेंट आहेत, अँटी सोशल एलिमेंटचे काही धर्म नसतो लक्षात ठेव, गुन्हेगाराचे काही धर्म नसतो. एखादा गुन्हेगार एखादा विशिष्ट धर्माचे वापर करून जर गुन्हा करत असेल तर त्याची चूक आहे, त्या धर्माची चूक नाही, ते रिलिजनची चूक नाही. आणि आमचे असं म्हणणे आहे की माणूस स्वतःचे स्वार्थ पुढे करण्यासाठी, स्वतः गुन्हे करण्यासाठी, स्वतः सिंपॅथी निर्माण करण्यासाठी तो एखादा धर्माचे त्याने वापर करत असेल तर त्यामध्ये त्या माणसाची चूक आहे. त्याच्यासाठी त्या धर्माला या धर्माचे मानणाऱ्या लोकांना आपण चूक देणे चुकीचे आहे. म्हणून प्रेषित मोहम्मदांचे जीवन काय आहे, त्यांनी काय उपदेश केलं, कुराण मध्ये जे आयत आहेत ते काय सांगतात, हदीस मध्ये काय सांगतात, मोठे मोठे जे विद्वान होऊन गेले त्यांनी प्रेषित मोहम्मद बद्दल काय लिहिलं ह्याची आपल्याला माहिती होणे आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की या कार्यक्रमामध्ये एक चांगली माहिती होईल. मी इस्लाम धर्माचे भरपूर अभ्यास केलेला आहे, बरेच लोकांशी खूप चर्चा सुद्धा केलेली आहे. मला अरबी येत नाही पण आम्ही इंग्लिश मध्ये, मराठी मध्ये, हिंदी मध्ये कुराणचे बरेच प्रत्यय वाचलेले आहेत आणि बरेच
असे जे पंडित आहेत, जे विद्वान आहेत, जे इस्लामचे जाणकार, त्यांची चर्चा केलेली आहे, बरेच वाचन केलेलं आहे, नेटवर बरेच आर्टिकल्स वाचलेले आहे, बरेच फॉरेन कंट्रीज मध्ये लिहिलेले लोकांचे पुस्तकं वाचलेली आहेत, आणि हे सगळे पुस्तक वाचून आम्ही प्रेषित मोहम्मदाला जे काही समजलं किंवा त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये जे काही गोष्टी आलेल्या आहेत, मी आपल्याला थोडक्यात त्या गोष्टी सांगणार आहे, कारण की या ठिकाणी आपल्याला अजून बरेच वक्त आहेत, ते आपल्याला बोलणार आहे. पहिली गोष्ट अशी आहे की प्रेषित मोहम्मदचा जो काळ होता, प्रेषित मोहम्मद ज्या काळामध्ये होते तो काळ अत्यंत वाईट काळ होता. पूर्ण अरब क्षेत्रामध्ये अशांतता माजली होती, कुठेही कोणत्याही प्रकारची काही व्यवस्था नव्हती, आणि प्रचंड प्रमाणामध्ये गोंधळ होतं, आणि प्रत्येक गोष्टी, प्रत्येक वस्तू तलवारीने डिसाईड करायची, युद्धाने डिसाईड करायची ही त्यावेळेस प्रथा होती. एवढी वाईट परिस्थिती असताना ज्या ठिकाणी तलवारच सगळं डिसाईड करतो, ज्या ठिकाणी युद्धामुळे सगळी गोष्टी डिसाईड होतात, ज्या ठिकाणी जिसकी लाठी भैंस असं डिसाईड होतात, त्या काळामध्ये शांतीद्वारा, मैदाद्वारा, अग्रीमेंटद्वारा एक दुसऱ्याला समजुती करून सगळ्यात आधी जर कोणी प्रथा सुरू केली तर हे प्रेषित मोहम्मदाने सुरू केली. अच्छे याचे बरेच आपल्याला उदाहरण आहेत. वार टाइम मध्ये सुद्धा ज्या ठिकाणी खळबळ मारलेलं त्या ठिकाणी सुद्धा शांतीद्वारा लोकांना समजावून, लोकांना कन्व्हिन्स करून, लोकांशी संधी करून, लोकांना कन्व्हिन्स करून, धर्म सांगून, शांतताद्वारा त्या गोष्टीचे निराकरण करायचे पहिला काम जर कोणी केलेला आहे तो प्रेषित मोहम्मदाने केलेला आहे. आपल्याला माहित असेल बरेच लोकांना की 605 मध्ये काबामध्ये एक फार मोठं सैलाब आला होता, पूर आला होता, आणि त्या पूरमुळे त्या ठिकाणी काबा जो आहे त्या पुरामुळे त्याला डॅमेज झाला होता बरेच त्या ठिकाणी. आणि आपल्याला माहित असेल की त्या ठिकाणी बरेच असे ट्राईब्स होते, आणि त्यांच्यामध्ये हे भांडण सुरू झालं की आता हे काबामध्ये जे आपल्याला तिथे जो होली स्टोन आहे ज्याला आपण हजरे अस्वद म्हणतात, ह्याला कोण उचलणार, कारण की ते उचलणं सुद्धा फार मोठी गोष्ट आहे, त्याला एक हे कोण मान मिळणार, आणि त्याच्यासाठी मारामारीची स्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी प्रचंड निर्माण, आणि यामध्ये किती माणसं मरतील, किती खून खराब होईल, एक असं परिस्थिती निर्माण आहे की त्या होली स्टोनला कोण उचलणार, याच्यावर मारामारी व्हायची स्थिती निर्माण झालेली, खून खराब व्हायची स्थिती निर्माण झाली. त्या ठिकाणी प्रेषित मोहम्मदानी सकाळी जाऊन ते उचललं, आणि त्या ठिकाणी सगळे जे लोक होते, सगळे लोकांना ते ज्या कापडामध्ये त्यांनी चादर मध्ये ठेवलं तो होली दगड, ते सगळं उचलायला लावलं, आणि ज्या ठिकाणी खून खराब होणार होती त्या ठिकाणी एक रक्ताचे थेंब सुद्धा काढले गेले नाही, आणि शांततेत ते काम निर्माण झालं. आता याच्यापेक्षा तुम्हाला शांती उदाहरण द्यावी, जर त्या ठिकाणी झालं असतं तर मारामारी झाली असती, पण ज्या ठिकाणी तणाव निर्माण आहे होणार आहे, ज्या ठिकाणी खून खराब होणार आहे, त्या ठिकाणी सुद्धा लोकांच्या मनामध्ये संमती घालून, लोकांच्या मनामध्ये एक अंडरस्टँडिंग घालून, एक मोठं ब्लडसेट टाळलं, एक मोठं खून खराबा टाळलं, हे फार मोठी गोष्ट आहे. अरब क्षेत्रामध्ये अशा प्रकारची कुठे उदाहरण मिळत नाही. हे एक अशी गोष्ट आहे ज्यातून त्यांची सुन्नत आहे, त्यांच्या जीवनाचे एक जे काम करायची पद्धत आहे, विचारची पद्धत आहे, हे आपल्याला दिसतं. म्हणून एका कवीने खूप चांगला सांगितलेलं आहे की मजहब वही है इंसा जहां सलामत, मजहब वही है इंसा जहां सलामत, यह तो शहादत नहीं है यह गुमराही की इलामत, मासूमों का कत्ल है इंसानियत पे लानत, खौफ खा खुदा से एक दिन आएगी कयामत. मासूम लोकांचे कत्ल, निर्दोष लोकांना त्रास, या गोष्टीला त्यांनी ब्रेक लावला. ज्या माणसाचे काही संबंध नाही, ज्या माणसाला काही रिलेशन, त्या माणसाला अजिबात त्रास द्यायचे नाही, आणि एक वेगळी तिने प्रथा सुरू केली. हे जे प्रसिद्ध मोहम्मदांची जी प्रथा आहे की शांततेने प्रश्न मिटवायचे, या गोष्टीला अरबच्या लोकांनी पहिल्यांदा बघितलं, आणि त्यांना हे जाणवू लागलं की जी गोष्टी रक्तपाताने घडायची ती गोष्टी आम्ही एका वेगळ्या पद्धतीने समजवताना सुद्धा कमी करू शकतो, मारपीट न करता कमी करू शकतो, आणि पूर्ण समाजाला सोबत घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे पुन्हा एका या मोहम्मद साहेबांचे हा जो सुन्नत आहे याच्याबद्दल एकाने खूप चांगला सांगितलं की उजाला देती है बुझते हुए चरागों को, उजाला देती है बुझते हुए चरागों को, जहां जहां